नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मार्च महिन्यातल्या चालू घडणाऱ्यांचा हा आपला 20वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंतचे व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, फिच रेटिंग्जने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक 2020 नुसार भारताचा 2020-21 या वित्तीय वर्षात विकासदर किती राहणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.5%. फिच रेटिंग ही एक अमेरिकेची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. हिची स्थापना झाली होती 1914 आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीला. आणि याच फिच रेटिंगने नुकताच हा ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक 2020 प्रसिद्ध केलेला आहे. या आउटलुकनुसार भारताचा 2020-21 या वित्तीय वर्षामध्ये विकास दर राहणार आहे 5.1%. सोबतच चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2019-20 राहणार आहे 5%, तर 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये भारताचा विकास दर 6.5% राहणार आहे. ही आहे फिच रेटिंग. काही दिवसापूर्वीच स्टँडर्ड अँड पुअर्सनेही भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर 5.2% कमी केला होता, तर मुडीजने हाच म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास दर हा 5.3% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. प्रश्न, ICCने नुकताच किती भारतीय महिलांना अंपायरचा दर्जा दिला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.2. नुकतंच ICCने भारताच्या 2 महिलांना जननी नारायणन आणि वृद्धा राठी या 2 महिलांना ICC अंपायरचा दर्जा प्रदान केलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2.2. यामुळे आता ICCमध्ये एकूण 12 महिला अंपायर झालेल्या आहेत. हा दर्जा ICCने दिलेला आहे. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ICCची स्थापना झाली होती 15 जून 1909. मुख्यालय आहे दुबई UAE. अध्यक्ष आहेत शशांक मनोहर आणि ICCचे सध्याचे CEO आहेत मनू सहानी. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे अपील केले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1-22 मार्च म्हणजे आज. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजे 22 मार्च या दिवशी देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलेलं आहे. आज सकाळी 7 ते संध्याकाळी कोणीही बाहेर घराच्या बाहेर निघू नये असं आवाहन या जनता कर्फ्यू दरम्यान करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1-22 मार्च. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-20 मार्च. 20 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आनंदी दिन किंवा वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा 20 मार्च 2013 या दिवशी साजरा करण्यात आला होता. आणि यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय आनंदी दिवसाची किंवा इंटरनॅशनल हॅपीनेस डेची थीम होती हॅपीनेस फॉर ऑल टुगेदर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यात SC ST कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये असलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. उत्तराखंड स्टेट गव्हर्नमेंटने राज्यामध्ये आता SC ST कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. उत्तराखंड मॅपमध्ये बघा, हा आहे उत्तराखंड. राजधानी आहे देहरादून. आणि काही दिवसापूर्वीच उत्तराखंड सरकारने आता गैरसेन ही त्यांची उन्हाळी राजधानी घोषित केलेली आहे. उत्तराखंडचे राज्यपाल आहेत बेबी आणि मौर्य आणि मुख्यमंत्री आहेत रमेश रंगनाथन. नेक्स्ट, कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी भारतातील कोणत्या राज्य सरकारने नुकतेच 20,000 करोड रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. केरळ या राज्याने त्यांच्या राज्यामध्ये आता कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज घोषित केलेलं आहे. या पॅकेज अंतर्गत केरळमध्ये आता महिनाभर सर्व नागरिकांना मोफत राशन पुरवलं जाणार आहे. तसंच प्रत्येकाला 10 किलो धान्य मोफत दिलं जाणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 केरळ. केरळ मॅपमध्ये बघा, हा आहे केरळ. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत PVJN. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च. 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक वन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जगामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वनांचं कमी प्रमाण आणि यामुळे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि यावर्षीच्या या जागतिक वन दिनाची थीम होती फॉरेस्ट अँड बायोडायव्हर्सिटी. इथे मार्च महिन्यातल्या महत्त्वाच्या दिवसाचा उल्लेख आलेला आहे. या निमित्ताने आपण मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत साजरे करण्यात आलेले सगळे महत्त्वाचे दिवस थोडक्यात रिवाईज करूयात. पहिला होता 1 मार्च, शून्य भेदभाव दिन आणि जागतिक नागरी हक्क संरक्षण दिन.
त्यानंतर 3 मार्च विश्व वन्यप्राणी दिन आणि वर्ल्ड हिअरिंग डे किंवा विश्व श्रवण दिन, 4 मार्च नॅशनल सिक्युरिटी डे किंवा राष्ट्रीय सुरक्षा दिन, 6 मार्च जागतिक दंत चिकित्सक, 7 मार्च जनऔषधी दिन, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, 12 मार्च विश्व किडनी दिन, 13 मार्च जागतिक निद्रा दिन, 18 मार्च जागतिक पुनर्चक्रीकरण दिन किंवा त्यालाच वर्ल्ड रिसायकलिंग डे असं म्हटलं जातं, आणि ऑर्डनन्स फॅक्टरी डे हाही 18 मार्च या दिवशी साजरा करण्यात आला होता. 20 मार्च जागतिक चिमणी दिन आणि जागतिक आनंदी दिन, आणि आता 21 मार्च जागतिक वन दिन. नेक्स्ट सिडबी, SIDBI. सिडबीने तरुणांमध्ये व नवीन उद्यमशील तरुणांमधील उद्योगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या नावाने विशेष रेल्वे सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वावलंबन एक्सप्रेस. सिडबी, सिडबीचा लॉन्ग फॉर्म होतो स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ही सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा करणारी व त्यांना सशक्त करण्याचं काम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. हिची स्थापना झाली होती 2 एप्रिल 1990. मुख्यालय आहे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये, आणि या सिडबीचे सध्याचे अध्यक्ष आहेत मोहम्मद मुस्तफा. आणि याच सिडबीने आता तरुणांमध्ये उद्योगशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्वावलंबन एक्सप्रेस नावाची नवीन रेल्वे सुरू केलेली आहे. 5 जूनपासून ही रेल्वे स्टार्ट होणार असून ही लखनौ इथून सुरू होणार आहे, आणि 11 उद्यमशील किंवा उद्योगशील शहरांनाही भेट देणार आहे. त्या 11 मध्ये जम्मू, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, भुवनेश्वर, कोलकाता आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. 15 दिवसांमध्ये जवळपास 7000 किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करणार असून यामध्ये 20 पेक्षा अधिक कार्यशाळा व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, स्वावलंबन एक्सप्रेस. नेक्स्ट HIL इंडिया म्हणजे हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड. HIL इंडियाने कोणत्या बँकेच्या सहकार्याने नुकतेच ग्राहक भुगतान पोर्टल लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युनियन बँक ऑफ इंडिया. या HIL इंडिया किंवा हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड या कंपनीने आता डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हला बढावा किंवा प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युनियन बँक ऑफ इंडियासोबत मिळून ग्राहक भुगतान पोर्टल लॉन्च केलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कोणत्या स्मार्टफोन कंपनीने कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे ऑनलाईन पद्धतीने 2 पेक्षा जास्त स्मार्टफोन खरेदी करण्यावर बंदी घातली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲपल. ॲपल या कंपनीने आता ॲपलचे मोबाईल फोन कोणत्या एका व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीनं 2 पेक्षा अधिक खरेदी करणार येणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे, आणि ही बंदी जी घातली आहे ती कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे घातलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, ॲपल. ॲपल ॲपल ही एक अमेरिकेतली मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. हिची स्थापना 1 एप्रिल 1976 या वर्षी झाली होती. मुख्यालय आहे कॅलिफोर्निया USA. ॲपलचे संस्थापक स्टीव जॉब्स, स्टीव वेझनाईक आणि रोनाल्ड वायनी हे आहेत. या ॲपलचे सध्याचे चेअरमन आहेत आर्थूर डी लेविन्सन. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वसमावेशी इंटरनेट इंडेक्स 2020 भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 46. नुकताच हा सर्वसमावेशी इंटरनेट इंडेक्स 2020 प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये भारताचा 46वा क्रमांक आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जगात वीज उत्पादन करणाऱ्या देशात भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.